नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण पाहणार आहोत एक भाकरची नवीन ट्रिक्स, जे की आपण 5 सेकंदामध्ये तो भाकर करू शकतो। याच्यामध्ये एक नियम आहे की ती संख्या, ज्या संख्येने भागायची ती संख्या 10 च्या जवळ किती आहे, 100 च्या जवळ किती आहे, 1000 च्या जवळ किती आहे, हे फक्त आपल्या लक्षात असणं अत्यावश्यक आहे। तर चला पाहूया, एक एक्झाम्पल घेऊया आपण। 160/9 या संख्येला, 160 ला 9 ने आपल्याला भागायचं आहे। आता कसं भागायचं बघा, 160 दिल्यानंतर एक उभी रेष आणि एक आडवी रेष मारायची आणि 9, म्हणजे 107 ला 9 न भागायचं आहे। आता इथं फक्त एकच संख्या आहे, एकच स्थानची संख्या, म्हणून पहिली एकच रेष ओढायची, एक संख्या ओढली, त्यानंतर पहिला अंक जो आहे तो जसा आहे तसा इथं द्यायचा। आता 10 ला किती कमी आहे इथं, तर 10 ला 9 आहे, म्हणजे 10 ला 1 कमी आहे, म्हणजे तो 1 लिहिलं। या 1 ने या 1 ला गुणलं तर 1 1 की 1, या दोघांची बेरीज करायची, 7 1 7, परत या 7 ने परत 1 ला गुणायचं, 7 1 7, त्या दोघांची बेरीज 7। तर हा 17 आहे तो आहे भागाकार, आणि 7 आहे ती बाकी, झाला भागाकार। इतका सोपा आणि सिंपल, एकदम 5 सेकंदाच्या आत आपण एक भागाकार करू शकतो। तर बघूया आपण पुढील एक्झाम्पल, आपण बघणार आहोत दुसरं एक्झाम्पल, 412/9। आता 412 या संख्येला 9 ने भागायचं आहे, जसं मागे सांगितलं त्याप्रमाणे 412 लिहिलं, एक उभी रेष एक आडवी रेष, ज्यानं भागायला 9 लिहिलं, ही एकच संख्या आहे म्हणून एक संख्या सोडून एक उभी रेष मारायची। हिथं ज्या वेळेला राहतो की बाकी असते, हिथं असतो ते भागकार असतो। आता पहिली संख्या आहे तसं, जसं पहिला नियम आपण बघितलं त्याप्रमाणे पहिली संख्या आहे तसेच घ्यायचे 4, इथं राहिले किती, 10 ला किती कमी आहे, तर 1 कमी आहे म्हणून इथे 1 लिहिलं। त्या आहे ना 4 ने 1 ला गुणलं की 4 1 4, परत 4 लिहिलं मी, 4 आणि 1 5, यांची बेरीज केली 5, परत 5 ने 1 ला गुणलं, 5 1 5, परत 5 लिहिलं, या दोघांची बेरीज 5 आणि 2 7, तर हे 7 आहे ती बाकी आहे आणि 45 आहे ते भागाकार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॅल्क्युलेटरवर बघू शकता किंवा तुम्ही सोडवून बघू शकता, तर नक्कीच अशा प्रकारचे तुम्हाला बाकी आणि भागाकार येऊ शकतो। तर आपण बघूया पुढचे एक्झाम्पल, 2732/99। आता 2732 ला 99 भागायचं, जसं आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 2732 उभी रेष आडवी रेष आणि 99, आता इथं 2 अंकी आहेत म्हणून शेवटचे 2 अंक सोडून एक उभी रेष मारायची। इथे 100 ला किती कमी आहे, तर 1 कमी आहे म्हणून 0 1 लिहायचं, नुसतं 1 लिहायचं, 0 1, 2 अंक आहे म्हणून 2 अंक लिहायचं। जसं आहे तसा पहिला नियम, पहिला अंक आहे तसा घ्यायचा 2, त्या 2 ला 1 ला गुणलं, तर 2 1 2 2 0 0 आणि 2 1 2 2, त्यांची बेरीज झाली 7, परत 7 ने 1 ला गुणलं, तर 7 0 0 7 1 1 7, त्यांची बेरीज 5 आणि यांची बेरीज 7 आणि 2 9। तर हा झाला भागाकार आणि राहिली बाकी। इतके इजी अशा प्रकारचे प्रश्न असतात, तर आपण बघूया पुढचा लगेच। आता या प्रश्नामध्ये बघितलं तर 11023/97 ही आता मोठी संख्या आहे, या मोठी संख्येचा भागाकार कसा करायचा बघा। मग ज्याप्रमाणे आपण मगाशी त्याचप्रमाणे लिहायचं, 11023 एक उभी रेष आडवी रेष आणि 97, इथं 2 संख्या आहेत म्हणून 2 संख्या सोडून उभी रेष मारली, 2 97 आहे, किती कमी आहेत, तर 97 100 ला 3 कमी आहेत म्हणून 3 लिहिलं। जसं मगाच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे 1 आहे तसं उतरून घेतला 1, या 1 ने 1 ला गुणलं, तर 1 0 0 आणि 1 3 3, यांची बेरीज केली 1 1 1 आणि 3 आहे तसंच। आता हा 11 13 ने 1 ला गुणायचं, 13 0 0 33 39, त्यांची बेरीज केली 3 2 9 आणि 3 9 आणि 3 12 4 2 3 3 6, तर तुमचा हा झाला भागाकार आणि ही झाली बाकी। तर घेऊया आपण पुढचं एक्झाम्पल, 42301/996।
म्हणजे 22,301 या संख्येला 996 या संख्येनं भागायचं आहे. जसं मागे सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. 42,301 ही संख्या लिहिली, उभी रेष आडवी रेष 996 लिहिलं. तीन संख्या आहेत म्हणून ह्या तीन संख्या सोडून मी उभी रेष मारली. किती कमी आहेत? 996 100 1,000 किती कमी आहेत? तर 1,000 चार कमी आहेत म्हणून 004 कमी आहेत म्हणून लिहिलं. पहिला गट आहे तसा चार आहे तसंच लिहिलं. चारनं या चारला गुणलं, चार चौक 16, पण नुसतं 16 लिहायचं आहेत, तीन अंक आहेत म्हणून तीन अंक लिहायचे आहेत, पण 16 लिहायचं आहे तर 0, 1 आणि 6 लिहिलं. बेरीज केली 2, परत या 2 चारला गुणलं तर 4 × 2 = 8, 8 मिनर येतात तीन अंकी मध्ये येणार 0, 0, 8. यांची बेरीज केली 8 × 1 = 9, 6 × 3 = 4. ही राहिली बाकी, हा आला भागाकार. या रेषेच्या या साईडला बाकी राहती, इथं आपण बघतो बघा, ह्या इथं बाकी राहती, इकडे साईडला बाकी राहती आणि इकडे साईडला तो भागाकार असतो. तर आपण बघूया आता पुढचं एक्झाम्पल. तर आपण पाहूया 93,778 या संख्येला 991, आपण 991 ही 991 आपण 999 म्हणजे 93 अशा प्रकारचे एक्झाम्पल घेतले होते. आपण थोडस पाठीमागे होते म्हणजे 991. आता 1,991 किती कमी आपण बघू ते अडजस्टमेंट करू. बघा 93,678 या संख्येला आपल्याला भागायचं आहे 991. 991 म्हणजे किती कमी आहेत 1,000 ला? तर 1,000 ला 9 कमी आहेत म्हणून 009 लिहायचं. तीन संख्या दोन तीन संख्या सोडून उभी रेष मारली. पहिला गट संख्या आहे दिसलेली 9. 9 ह्या 9 ला गुणलं, 9×9=81, 81 तीन अंकी मध्ये द्यायचे आहेत म्हणजे 081. हे तीन आहे तसंच लिहिलं. परत हे 3×9 गुंड, 9×3=27, 27 परत तीन अंकी मध्ये द्यायचे आहे 27 म्हणजे 7×7 = 8 × 7 = 15, 5 हच्च्याला 1, 7×3 = 10, 11 परत हच्च्याला 1, 8×9 = 9, 9×6 = 15 म्हणजे 15. आता इथं असं होतंय की बाकी कधीही ह्याच्यापेक्षा मोठी नसते, बाकी ह्याच्यापेक्षा लहानच असते. पण 999 परत आपण काय करायचं, 991 आहे ही 991 ह्यात वजा करा 991 म्हणजे ह्यात 1 ऍड केलं, इथं झालं 94. ह्यात वजा केलं, 5×1 राहिलं 4, इथं राहिलं त्यामुळे इथं झालं 11, 11×9 गेलं राहिलं 2, इथं राहिलं 4, 14×9 गेलं राहिलं 5. 524 ही राहिली बाकी आणि 94 आहे ते भागा. इतकं सोपं आणि सिम्पल आहे भागाकार. आता आपण याच्या पुढचं एक्झाम्पल एक बघूया की 85,743 या संख्येला 9,899 या संख्येने भागायचं आहे. 9,899 याचा अर्थ ती 10,000 आसपास एक संख्या आहे. तर बघूया आपण मगाशाचं प्रमाण, 85,743 या संख्येला 9,899 या संख्येनं भागायचं आहे. आता हे 10,000 ते किती जवळ आहे? तर 10,000 जवळपास 101 बरोबर 101 संख्या तयार केली की 10,000 होतं त्या जवळ आहे. म्हणजे 4 अंक आहेत म्हणून 4 अंक सोडून उभी रेष मारली. इथं राहणार आहे ती वाहक बाकी राहणार आहे, इकडे राहणार आहे ती वाहक राहणार आहे. पहिला गट आहे तसं घेतला 8, 8×0 घेतलं की 0, 8×1 = 8 परत 8×0=8, 8×1 = 8 यांची बेरीज करा 8×9=10, 11 हच्चाले परत 1, 4×1=5, 7×8=15, हच्चाला 1, 5×1=6. ही राहिली बाकी आणि हा आला भाग. इतका सोप्या पद्धतीने आपण स्पष्ट एकदम फास्ट 5 सेकंदाच्या आत आपण याचं उत्तर काढू शकतो. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण पाहणार होतो नुसते दुसरं एक्झाम्पल, 39,854 या संख्येला 9,989 या संख्येने भागायचं आहे. 39,854 या संख्येला 9,989 या संख्येने भागायचं आहे. उभी रेष आणि आडवी रेष मारली, चार संख्या दोन चार संख्या सोडून उभी रेष मारली. आता 9,989 याचा अर्थ आपल्याला इथं 11 संख्या कमी आहेत 10,000 आसपास, म्हणजे 11 लिहिलं. पुढचा गट आहे तसाच 3 लिहिलं, हिनं गुणलं ह्याला 3×0=0, 3×0=0, 3×1=3, 3×1=3 यांचे बेरीज 4×3=7, 5×3=8, 8 आहे तसंच 9 आहे तसंच. हा राहिला भागाकार आणि ही राहिली बाकी.
इतक सोपा सिंपल मध्य अपन भाकर करू शो तो अपन लिखा लगे पूछ एक्जाम्पल। आता अपन पढ़ा कि वेगे एक्जाम्पल 1,32,256 या संख्येला 8,888 या संख्येने भागायचं। 5 सेकंदात उत्तर कसं होतं बघा। 1,32,256 या संख्येला एक उभिरेष आडवीरेष 8,888 या संख्येने भागायचं। चार घरातून चार कडे सोडून उभिरेष मारली, इतरावरती बाकी इकडे असणारे भागा। 8,888 10 झाले किती कमी आहे, तर 10,000 1,112 अंक कमी आहे। पहिला गट उतरून घेतला, एक आहे तसाच, एक नाही आला कुठला, एक 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 दोन्ही दोन यांची बेरीज केली चार, परत चार नाही आला कुठला, चार एक चार चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ यांची बेरीज केली 8 आणि 6 14 हजारला 1 5 10 आणि 2 12 हजारला 1 5 आणि 3 8 4 आणि 5 7 7 तर ही राहिली बाकी हारायला भागाकार। तर त्याच्या मित्रांनो अशा प्रकारचे अनेक प्रकारचे एक्झाम्पल आपला भागाकार एकदम शॉर्टकट्स मध्ये आपण सोडवू शकतो, जेणेकरून ते संख्या आहे ज्यांना भागायचे ती संख्या आहे ती संख्या 10 जवळ 100 जवळ 1,000 जवळ 10,000 जवळ कुठं आहे ते फक्त लक्ष ठेवलं आणि अशा प्रकारचं आपण पाहिलं तर 100% एक शॉर्टकट्स मध्ये आपल्याला फास्ट प्रमाणे भागाकार करू शकतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।